एवढा अवकाळी पाऊस होऊन सुद्धा त्याच जोमाने नव्या उमेदीने हे आयोजन भरवले, खूप खूप त्यांचं धन्यवाद। तसंच यापुढेही असंच आयोजन करत राहा, त्यासाठी मी शुभेच्छा देतो। मॅचच्या बाबतीत सांगायचं झालं तर काल जे दोन सामने झाले आमचे प्रकाश झोतातले होते, थोडासा अनुभव कमी होता आमच्याकडे कारण संघामध्ये सगळे नवोदित खेळाडू आहेत आणि त्याच परिणामामुळे आम्हाला थोडंसं बॅकफूटला जावं लागलं, विशेषतः माझा परफॉर्मन्स थोडासा कमी झाला, तर तो भरून काढायचा मी आज प्रयत्न केला आणि माझ्या संघ मालकाने जो विश्वास दाखवलेला ऑक्शनला त्याला सार्थ करण्याचा मी प्रयत्न केला आणि माझा मी 100% त्याचा प्रयत्न केला। धन्यवाद। तर नक्कीच राहुल, अप्रतिम अशी फलंदाजी आपण केलीत, 22 धावा चोपून काढल्यात आणि तब्बल 2 विकेट्स आपण घेतल्यात। नाणेफेक येथे मात्र सामनावीरचा मानकरी आपण ठरत आहे। ट्रॉफी घेऊन या, सन्मान्य बाळाराम गायकवाड यांच्या शुभहस्ते राहुलला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देण्यात येईल। सन्मान्य सुशीलजी देसाई, श्री स्वामी समर्थ हॉटेलचे मालक यांच्याकडून आपल्याला मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीचं इथे मात्र ठीक आहे। थँक्यू राहुल। धन्यवाद। सर्व क्रीडा रसिकांचं मनपूर्वक स्वागत। हिंदवी स्वराज्य संस्थापक सह्याद्रीच्या अस्मितेचा सर्वोच्च मानबिंदू जाणता राजा हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करूया। आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांना मानाचा मुजरा करूया आणि क्रिकेटच्या मैदानावर सुधागड प्रीमियर लीग 2023 या आजच्या दुसऱ्या दिवस रात्र स्पर्धेला करूया सुरुवात। कालच्या पूल ए मधील हा शेवटचा 5-5 षटकांचा सामना असेल। अक्षय नकाते इथे मात्र फुलटॉस चेंडू होता। पंचवीस मिनिटांमध्ये सामना संपलाच पाहिजे, नाही तर 2 रनची पेनल्टी तुम्हाला दिली जाणार आहे, लक्षात घ्या आयोजकांकडून, कारण काल 4 वाजलेत। अक्षय नकाते उजव्या हाताने चांगला फटका, कवर्स मध्ये खेळण्याचा चांगला प्रयत्न, सिंगल इथे कंप्लीट आणि खराब थ्रो। जिथे एक धाव होती तिथे 5 धावा मिळाल्या आणि इथे नजर हटी दुर्घटना घटली आणि डीजेला मिळते संधी। जाणार नाही, अक्षय नकाते आपलं काम करतोय आणि महेंद्र सुर्वे यावेळी परततोय डीजे। रोशन खंडागळे 88 धावा, यश मोरे 74 धावा, दिनेश रितेश काळबोर 59 धावा, समीर लांगी 62 धावा। सर्वाधिक विकेट सूरज देशमुख 8 विकेट, अल्पेश दळवी 8 विकेट आणि ओमकार हा आर्य लायन्सचा खेळाडू याचे सुद्धा 8 विकेट आहेत। पुले मधील संभवी 11 या संघाचे 3 सामने झालेत, 3ही विजय, त्यांचा 4था सामना चालू आहे। वीर मराठा या संघाचे 3 सामने 3 पराजय, अनिकेत 11 संघाचे 3 विजय आणि 1 पराजय, चेतन कन्स्ट्रक्शन 1 विजय 2 पराजय, आर्य लायन्स 2 पराजय, नीलकृष्ण लायन्स 2 पराजय 1 विजय, आर्य नक्ष 11 2 विजय आणि 1 पराजय। ही पुलेची आकडेवारी आहे, ती नक्कीच आपण अपडेट करणार आहोत। 5-5 षटकांचा सामना असल्या कारणाने तुम्हाला नम्र विनंती आहे की 25 मिनिटं आमच्या घड्याळात लावलेले आहेत। कालच्या दिवसातील पहिला बॉल दिनेशजी पडला तो म्हणजे 5:48 आणि शेवटचा बॉल पडला तो म्हणजे 4:12।
आज गुरुवार साई भक्त रोशन वालगुडे आमचे बाळरामजी गायकवाड यांचंही मनपूर्वक आपण कौतुक करूया। यावेळी चांगला फटका देखना स्ट्रोक नो डाउट हा आउट ऑफ द पार्क चेंडू आलाय स्लॉट मध्ये पार्किंग चा प्लॉट मध्ये डिलीवर केलाय लॉन्ग ऑफ चा येतो हा एसपीएल सिक्सर। संभव इलेवन केतन जी देसाई आणि नवनीत जी देशमुख यांचा संघ धावसंख्या प्रथम फलंदाजी करत असताना 14। दिनेश जी यांना मी 5 वाजता फोन लावला खोपोली मध्ये होते आणि ही कमिटमेंट आहे बरोबर 5:30 ला ते मैदानावर हजर झाले। यावेळी फुल टॉस चेंडू हलक्या हाताने फक्त दिशा दिली। आयुष्यामध्ये दिनेश सर बघा माणसाची दिशा चुकली ना की त्याची दशा चुकते। ज्याची दिशा चांगली ज्याचे मित्र चांगले तो माणूस पुढे जातो। धावसंख्या धावफलकावर या षटकाखेरीस 15 या आकड्यावर। मित्रांनो आयुष्यात 2 मित्र कमवा एक असावा कर्णासारखा। पराभव समोर दिसत असताना सुद्धा आपल्या मित्राची साथ न सोडणारा आणि दुसरा असावा कृष्णासारखा युद्ध न लढता आपल्या मित्राला विजय मिळवून देणारा असे मित्र शोधा तुम्ही। आणि अशा मित्रांमध्ये अजय देसाई असेल आमचा पंकज असेल आमचे दिनेश जाधव असतील अशी सर्व मंडळी मिथुन जी लांगी आहेत ही सर्व मंडळी आम्हाला मिळालेली आहेत। राहुल मोरे आपण कुठे असाल आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी इथे स्वीकृत करण्यासाठी यायचं। याच दरम्यान आमचे विशेष देणगी दाते आदरणीय आमचे मार्गदर्शक मित्र संतोष शेट देशमुख साहेबांचं इथे मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। दिनेश सर बघा शिवाजी महाराज एंडकडून छत्रपती शिवाजी महाराज एंडकडून 15 धावा आल्यात। छत्रपती शंभूराजे यांच्याकडून गोलंदाजी मार्कवर हा 9 गोलंदाज शुभम। चर्चा सुरू आहे पालीमध्ये की 25 अंडर 25 संघ एक्झिबिशन मॅच मध्ये अजित सर आपल्याला बघायला मिळेल का। मात्र प्रेक्षकांना आशा लागलेली आहे चांगला फटका तेवढीच ताकदीचा क्षेत्ररक्षक। क्षेत्ररक्षक आहे नाव महेंद्र आहे। तुषारजी आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। रात्रीचे सामने असल्यामुळे तुषार कोळी यांचा चेहरा दीपिका पादुकोण सारखा उजळलेला दिसतोय। धावसंख्या 1 ने पुढे सरकते ती म्हणजे 1-16 या आकड्यावर। चांगली फलंदाजी आपण पाहतोय समीर लांगी 6 या धावसंख्येवर खेळतोय आणि भरत सावंत एका षटकाराच्या मदतीने 8 या धावसंख्येवर खेळतोय। 3 क्षेत्ररक्षक 30 यार्डच्या बाहेर आपण पाहतोय। वाडिश लॉंग ऑन एक खेळाडू तिसरा खेळाडू कुठे आहे लॉग ऑफ ला आहे। एवढ्या आडव्या बॅटनं ठोकतोय समीर लांगी दाखवतोय आपल्या मनगडातली ताकद। प्रकाशभाऊ देसाई यांच्या बॅनरला येतोय मानवंदना येतोय हा प्रकाशभाऊ देसाई ब्रँडेड षटकार। आला नाही तर लगेच 2 धावांची पेनल्टी तुम्हाला दिली जाईल। संभवी 11चा 12th मॅन आलाय लक्षात घ्या पेनल्टी लगेच दिली जाणार आहे षटक समाप्त होण्याच्या आत। 11 जणच आहेत का। चांगला फटका बॉलर बॅक ड्राइव्ह गॅप सिलेक्शन चांगला आहे इथे देखना स्ट्रोक। पहिल्या फटक्यावर दिनेश सर आली ताकद आणि आता दाखवली मिथुन लांगी आणि तुमच्यासारखी नजाकत येतोय हा सणसणीत सुधागड प्रीमियर लीग चौकार। नाद करू नका महागात पडेल। इथे सूर्यनारायण अस्ताला जात आहेत चंद्राचं आगमन होत आहे। चंद्र पाहिला की संतोष देशमुख यांची आठवण येते अगदी शांत शीतल चेहरा। इथे मात्र फुल टॉस काय कन्वर्ट केला हाय आलाय सुपला शॉट चेंडू सी मा रे शा पार समीर लांगीच्या बॅटमधून बॅक टू बॅक सलगचा हा दुसरा एसपीएल चौकार।
आमच्या समवेत स्कोरिंगची भूमिकेसाठी समीर जी आमच्या समीर शेख आमच्या समवेत जुळलेले आहेत, त्यांचे मनपूर्वक स्वागत. आमच्या डाव्या बाजूला आमचे मार्गदर्शक मित्र हँडसम पर्सनॅलिटी असणारे आणि आम्ही ज्यांचं थोडंसं जळतोय असे दिनेश जाधव. आखूड टप्प्याचा चेंडू ठोकलाय, हा छत्रपती शंभू राजांच्या तलवारीचा वार आणि काय अप्रतिम टिपलाय झेल आणि समीर लांगीचा संपलाय खेळ. आणि कोण आहे तो क्षेत्ररक्षक? तो आहे स्वतः कर्णधार म्हणजे नखाते परिवाराचा चमचमता सितारा ऋतिक नखाते यावेळी चित्रामध्ये येतोय. डीजे आपण बघूया काय सुंदर दृश्य टिपते आहेत आमचे कॅमेरामन सुपर टेनिस क्रिकेटचे अथर्व. सुंदर हा दृश्य आपण पाहतोय सूर्यास्ताचा नयनरम्य सोहळा. नॉर्वे या देशामध्ये आहोत की काय असा भास आम्हाला होतोय. आणि स्पर्धा थेट नाडसूर म्हणजे आमच्या पालीचा नॉर्वे असणारा नाडसूर पंचक्रोशी वैतागोडी पंचक्रोशीमधील आमचे कॅप्टन कुल कुणाल शेवाळे पाहत आहेत. युवा उद्योजक आमचे मोनीश खंडागळे, दिनेश शेवाळे, प्रशांत खेरटकर ग्रामपंचायत सदस्य, धनंजय पांडव हा सामना पाहत आहेत. त्यांनी सुद्धा या जबरदस्त आयोजनासाठी पंकज देसाई आणि त्याच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या. दिवसभर दिनेश सर चर्चा रंगली आहे ही नक्कीच सांगणार आहोत. तत्पूर्वी दोन षटकांचा खेळ संपलाय आणि धावसंख्या धावफलकावर 15 सरासरीने 30 आल्यात. चर्चा आपण कंटिन्यू करूया परंतु ऐकूया डीजे अभिला. त्यांनी चर्चा पालीमध्ये रंगलेली आहे शिवा सर की एक्झिबिशन मॅचमध्ये पर्ली असोसिएशनचा कोणता संघ उतरणार? आदरणीय माजी सरपंच आणि आमचे मार्गदर्शक दत्तात्रय शेठ अवस्कर अतिशय दिलदार व्यक्तिमत्व, ते आले ना की चहा कॉफी कॉमेंटेटर्सना मिळते हा एक अलिखित नियम आहे. आणि 2017 ती आठवण मला आजही ताजी आहे. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. माझी विनंती असेल आमचे आदरणीय खास भाऊंनी त्यांचं नाव घेतलं होतं दत्तात्रयशेठ आवासकर यांचं. मी विनंती करतो जितेंद्र दळवी यांना की आपल्या शुभ हस्ते माईची उबदार भगवी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन दत्तात्रयशेठ आवासकर यांचं आपण स्वागत करावं. जितू धावसंख्या 20-30 धावा. विठ्ठल तेलंगे यांना सूचना असेल की 25 सामना जर पूर्ण नाही झाला तर तुम्हाला पेनल्टी दिली जाईल. आपण स्वागत करतोय दत्तात्रयशेठ आवासकर यांचं अतिशय मोठं व्यक्तिमत्व. डॉक्टर दर्शन आवासकर, अमित आवासकर यांचे पिताश्री, आपलं हार्दिक स्वागत. रात्री 4 थांबणारे व्यक्तिमत्व आहेत ते. आडव्या बॅटनं हा पांपुल क्षेत्ररक्षण चांगलं आणि ऋतिक नखाते आज मात्र कभी भी आते कभी भी जाते जो मुंह में है लवंग को दबाते नाम है उनका ऋतिक नखाते. दूसरी अटेम्प्ट में ये लिया है कैच आउट. जसं फटकेबाजी समीर लांगीजी पाहिली मात्र त्यानंतर ऋतिक नखातेचा तो झेल अफलातून झेल टिपलाय आणि प्रेक्षकांची मनं जिंकली ऋतिक नखातेनं. आणि धावसंख्या धावफलकावर एका वेळी असं वाटत होतं की हा धावांचा डोंगर दिनेश सर 70 जाईल मात्र आता रोखलाय हा वारू, अंकुश लावलंय ऐरावतासारखे हत्तीला संतोष शेठ. बरोबर ना? 30 धावसंख्येवर अंकित झाले आमचे मित्र रॉय जे सतत आमचे फोटो चांगले घेत आहेत, त्यांचे मनपूर्वक स्वागत करूया. आमचे फेर अँड लवलीचे ब्रँड अँबॅसिडर सूरज देशमुख यांची क्लिप अतिशय व्हायरल झाली होती, त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत करूया. सर्व मान्यवर जसे जसे आम्हाला दिसतील त्या सर्व मान्यवरांचं स्वागत करू. तिथे जीप महिंद्रा थार म्हणजे आत्ताच महिंद्रा थार घेणारे पी डी मोहिते कन्स्ट्रक्शनचे आदरणीय सचिन शेठ मोहिते
तेवढे लांबचं आम्हाला दिसत नाही आहे. त्यांचंही ते असं वाटतंय, तेही आलेले आहेत. त्यांचंही सचिन शेट मोहिते, त्यांचंही मनपूर्वक आपण हार्दिक हार्दिक स्वागत करूया. व्हाईट टी शर्ट्स आय थिंक त्यांनी परिधान केले. ओके, बरोबर आहे. थोडासा नजर थोडी कमजोर आहे आमची, परंतु लक्ष आहे. धावसंख्या 31 या आकड्यावर 31. भव्य डे नाईट क्रिकेट स्पर्धा सुधागड प्रीमियर लीग पर्व 11 विठ्ठल तेलंगेचा सामना करेल खोखार राकेश आवासकर. चांगला फटका, ताकदवर स्ट्रोक ऑन साईडला, मात्र गॅप सिलेक्शन नाही आहे. एकाच संघामध्ये मार्क व स्टिव्ह आपण पाहिले, युसुफ पठाण आणि इरफान पठाणला पाहिलं, आणि त्याच पद्धतीने आज अक्षय नखाते आणि ऋतिक नखातेला पाहतोय. मित्रांनो, 7-12 भांडणारी भाऊ आपण खूप बघितले, परंतु क्रिकेटमध्ये एकत्रित खेळणारे हे दोन भाऊ अभिमान असेल. यावेळी फुल टॉस, खरा फटका. फुल टॉसला सीमारेषेच्या पलीकडे पाठवायचं होतं, मात्र इथे टिपलाय झेल आणि संपलाय या खेळाडूचा खेळ. जर यशाचं शिखर गाठायचं असेल दिनेशजी, तर कष्टाचा घाम हा गाळावा लागतो, आणि हाच घाम संभवी 11 संघाला घाम गाळावा लागणार आहे. कारण संभवी 11 जवळपास सलग 2-3 विकेट पडलेत. चांगला फटका, काय ट्रो क्रशिंग यॉर्कर देख दाखवलंय. सुंदर चेंडू आणि रन आउट, आणि इथे मात्र चूक झाली, परंतु डबल बोनस मिळाला, तो म्हणजे रुपेश गायकवाड यांच्या संघाला. परत एकदा डीजे मास्टरला देऊया संधी. आर्य नक्ष इलेवन, विलासदादा पालवे, मंगेजी तळेकर, नरेशजी खाणेकर यांचा संघ आर्यनक्ष 11. चांगली गोलंदाजी त्यांच्या मार्फत आपण पाहतोय. संभवी 11 हा केतनजी देसाई आणि नवनीतजी देशमुख यांचा संघ आपण पाहतोय. धावसंख्या 33 या आकड्यावर गोलंदाजी मार्कवर विठ्ठल, आणि स्ट्राईक रेटला पुमा लवर, नवघर प्रीमियर लीग ज्याने गाजवली, असा रोहित लांगी, तरुणींचा लाडका खेळाडू. यावेळी विठ्ठल तेलंगे दाखवतोय, जरी मोबाईलचा जमाना आला तरी सुद्धा आमचा जो फोन आहे आज ही ट्रिंग ट्रिंग वाजतोय. आणि काय गोलंदाजी करतोय, षटक समाप्तीची घोषणा होते आणि काय सुंदर गोलंदाजी. फक्त दिनेश सर 3 धावा खर्च करून 2 बहुमोल गडी ज्याने गारद केलेत आर्यनक्ष 11 या संघासाठी. धावांचा ओघ आपण पाहतोय, ज्या पद्धतीने एक वेगवान नदी वाहिली आणि अशात पद्धतीने भीमेला कुठेतरी बांध घालावा असं झालं, आणि संभवी 11 जो सुसाट सुटलेला वारू होता तो कुठेतरी रोखला, तो म्हणजे विठ्ठल तेलंगेने. धावसंख्या 33, 11 धावा प्रतिषटके ही धावसंख्या धावगती, आणि गोलंदाजी मार्कवर येतोय ऋतिक नखाते. अतिशय सुंदर कमेंट्स आपल्याला येत आहेत यूट्यूबच्या माध्यमातून. आम्हाला सुद्धा कमेंट आलेली आहे की मराठीत सुद्धा तुम्ही छान समालोचन करता सर, परंतु मराठीत करता करता हिंदी विसरलो की काय असं वाटायला लागले. परंतु लोकांची मागणी आहे, त्या पद्धतीने समालोचन करणं गरजेचं आहे दिनेश सर, बरोबर ना. जिथे मराठी असेल तिथे आम्ही हिंदी करतो, जिथे हिंदी असेल तिथे मराठी करतो, उर्दू असेल तिथे इंग्लिशमध्ये करूया. ऋतिक स्लोअर वनचा चेंडू फेकून दिलाय, हा म्हणजे बर्थडे गिफ्ट होता, आणि पहिल्या चेंडूवर दाखवलंय आसमान. येतोय गगनभेदी गगनचुंबी षटकार. चांगला फटका, 39 धावा, आणि दुसरा तडाखा हा आहे राकेश खुंखार आवासकर. काल असं वाटते रावच खालून आलाय हा,
आणि ही मासळीची ताकद इथे दाखवत असताना बॅक टू बॅक संभवी इलेवन या संघासाठी जबरदस्त फटकेबाजी राकेश आवासकर तोड देतोय. ऋतिक नकातीला दुसरा आलाय षटकार. आणि चूक केली आहे, चुकीला माफी नाही आहे. दोन षटकार आल्यानंतर लालच बुरी बला आहे. जितू सर असं म्हटलं जातं ना की अति लालच मारीच राक्षसाला खऱ्या अर्थानं भोगावं लागलं, त्याच पद्धतीने तिसरा षटकार खेचण्याच्या नादात राकेश आवासकर हा जाळ्यात सापडला आणि सुटकेचा निश्वास गोल्डन विकेट. तर केतन तो जेट विमान आहे तो दाखवा ना जरा. अथर्व तो जेट विमान दिसतोय का बघा, काय उंच झेप घेतली आहे. आणि त्या जेट विमानाला पाहून मला असं वाटतं आकाशी झेप घेरे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा. अजीजी ही झेप आपल्या सुधागड प्रीमियर लीगची आहे, ही झेप आपल्या परळीकरांची आहे, ही झेप प्रकाश भाऊ देसाई यांची आहे आणि ही झेप परळी असोसिएशनच्या या खेळाडूंची आहे. आणि इथे बघा हा दृश्य टिपतोय आमचे कॅमेरामन सुपर टेनिस क्रिकेटचे अथर्व आणि मयूर आणि क्रिश. काय सुंदर दृश्य अथर्व, धन्यवाद तुमचं. इथे मात्र चांगलं कमबॅक, संकटांना तोंड दिलंय ऋतिक नखातेनं. दोन षटकार जरूर खाल्ले आणि त्यानंतर धावांची धावगती 47 या धावांवर. रोशनजी वालगुडे आणि प्रमोदजी कदम यांचे मनपूर्वक स्वागत. पाण्याची व्यवस्था इथे झालेली आहे. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, गॅप सिलेक्शन करण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा, निर्धाव चेंडू आणि षटक समाप्तीची होते घोषणा. चार षटकांचा वाजवी खेळ इथे समाप्त आणि धावसंख्या धावफलकावर 47. पुढील सामना आपण इथे घेणार, तत्पूर्वी ऐकूया DJ स्वराज यांना. पूर्ण SPL कमिटीला आमचे रोहाचे काळीज, रोहा ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनचे डॅशिंग अध्यक्ष संकेत शेठ देशमुख साहेब यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्याच पद्धतीने शिवशाहीर आणि शक्ती तुरा महाराष्ट्र राज्य संघटनेचे उपाध्यक्ष, आमचे मित्र कोलाड असोसिएशनचे 24 संघांचे अध्यक्ष आदरणीय बाळशेठ महाबळी साहेब यांनी सुद्धा मनपूर्वक शुभेच्छा पाठवल्या या सुधागड प्रीमियर लीगसाठी रोहा तालुक्यामधून. इथे मात्र चांगला चेंडू आपल्या स्पेलमधील दुसरा ओव्हर टाकतोय विठ्ठल तेलंगे. काय गोलंदाजी केली आहे दिनेश सर. जर एका बाजूला पाहिलं ऋतिक नकातेकडे क्षमता आहे दोन ओव्हर टाकण्याची, अक्षय नकातेकडे क्षमता आहे, परंतु विठ्ठलने जबाबदारी घेतलेली आहे. हिरामणचा खेळ आपण परवाच्या दिवशी पाहणार आहोत. हिरामण बांगारे संघ नायक आहे तो सुद्धा. इथे मात्र रोहित पुमालावर तिसरा डॉट चेंडू खेळतोय, बरोबर ना. कॉमेंटेटरचं लक्ष असावं डॉट परसेंटेज. 1, 2, 3, 4, 5, 6 जवळपास 6 बॉल डॉट आहेत आणि विकेट जर 3-4 पकडले तर एकूण 10 चेंडू डॉट खेळलेत संभवी 11 संघाने. समीर लांगीसाठी ही चिंतेची घंटा आहे. या दरम्यान आमचे मित्र हा चौथा डॉट गरज होती का बघूया. इथे थर्ड अंपायरचा कॉल आलेला आहे. अजित प्लीज नाही सरत या रनआउटचा इथे संधी आहे. याच दरम्यान झी कॉन्ट्रीचे गतवर्षीचे SPL विजेते नवनीतजी देशमुख यांचं हार्दिक स्वागत. काल उत्तम पुढचा सामना असेल अनिकेत 11 आणि संभवी 11 या दोन संघादरम्यान. म्हणजे बॅक टू बॅक दोन सामने खेळावे लागतील संभवी 11 या संघाला.
रनआउटचा रेफरल घेतलाय पंचांनी, अतिशय दक्ष पंच सुपर टेनिस क्रिकेटचे हे सर्व कॅमेरामन आपली संपूर्ण कसब दाखवत असताना आपण पाहतोय रनआउटची ही विकेट आहे की नाही आहे। अतिशय सुंदर दृश्य, फ्लड लाईट चालू झालेले आहेत, तीन मित्र कट्टर मित्र आहेत, तीन लंगोटी यार मयूर देशमुख, शिवा दळवी आणि मिथुन लांगी ने काल सांगितलं, काल स्पष्ट सूचना अत्यंत प्रतिष्ठित मंडळीकडे मी सूचना तुमची पोहोचवलेली आहे कालची। धगधग करणार हा क्षण थोड्याच वेळात अनेक मान्यवरांची मानदेणी आपल्याला पाहायला मिळेल। आमचे टी शर्ट स्पॉन्सर जे आहेत त्यांची सुद्धा नावं या ओव्हर नंतर मी नक्कीच घेणार आहे, घेतली नावं। आमचे टी शर्ट स्पॉन्सर नारायणदादा दळवी, नितेशजी बेलोसे, रामभाऊ आंग्रे साहेब, मयूरजी देशमुख साहेब, मनीषदादा गायकवाडजी, विठ्ठलजी तेलंगे, नाना पडळकर साहेब, मिथुनजी लांगी, रुपेश शेठ घारे, अक्षयजी नकाते, खंडूदादा ठकोरे, शिवा दळवी, प्रमोद कदम आणि अनिल कोळी हे सर्व टी शर्टचे स्पॉन्सर, त्यांचं मनपूर्वक हार्दिक आभार। सुपर टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय। डीजे स्वराज, सतीशजी दिने आणि डीजे अभी मुंबई हे आमचे ऑपरेटर आपण पाहतोय। संघ मालक श्रेय एंटरप्राइजेस संघ मालक प्रसादजी देसाई, कर्णधार परेश देसाई, मृगगड इलेवन मानखोरीचे संघ मालक आदरणीय आमचे मार्गदर्शक मित्र डॅशिंग काशीनाथदादा तिडके साहेब आणि शरदजी बोडके साहेब, संघ नायक आहे शिवा दळवी, वीरेश्वर वॉरियर्स संघ मालक जितू दळवी, मयूर देशमुख, संघ नायक आहे जितेंद्र दळवी, मोहिते कन्स्ट्रक्शन सचिन शेठ मोहिते जो हा सामना पाहतायत त्यांचा संघ आणि संघ नायक आहे अनिल कोळी, जय मल्हार संघाचे संघ मालक प्रशांतदादा साळुंखे, सरपंच ग्रुप ग्रामपंचायत उमरे आणि संघ नायक आहे महेश पांगारे, आरवी इलेवन संघाचे संघ मालक ओमकारजी साजेकर आणि मिथुन लांगे, संघ नायक आहेत प्रणय राजपूरकर, रायगडचे मावळे संघ मालक योगेशजी दिवेकर आणि निलेशजी पालांडे आणि हिरामन बांगर हा आहे त्या संघाचा कर्णधार। नॉट आउट आणि आता मात्र रुपेश गायकवाडचा पारा थोडा चढलाय, कारण त्याला माहित होतं डॉट खेळत होता रोहित लांगी, त्याला आउट पण नाही केलं, एक धाव पण अंकित झाली, मात्र क्रिकेटमध्ये जर तर होत नाहीये। या षटकामधील तीन चेंडूंचा खेळ शिल्लक, धावसंख्या धावफलकावर 48। समीर शेख आमच्या समवेत जुळलेले आहेत, चांगला फटका कॅच होईल का, चांगला झेल आणि इथे संपलाय खेळाडूचा खेळ, चांगले यश मिळत आहे ते म्हणजे या संघाला, तो म्हणजे आर्य नक्ष इलेवन, विलासजी पालवे, नरेशजी खाणेकर, मंगेशजी तळेकर यांच्या चेहऱ्यावर हास्य आलंय। फ्लड लाईट चालू करा, पंचांचा इशारा आलाय, ऐकूया डीजेला। अगदी मथुर बैलाचे मालक सुप्रसिद्ध बैलगाडा शर्यतीचे विजेते राहुल दादा पाटील यांचंही आगमन सुधागड प्रीमियर लीगचं एक वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळत आहे। शेवटचे दोन चेंडूचा खेळ शिल्लक असेल, आडव्या बॅटनं एक धाव होईल कम्प्लीट, विठ्ठल तेलंगेचं कौतुक करावं कारण दुसरा स्पेल टाकतोय आणि पहिल्या ओव्हरमध्ये तीन धावा खर्च केल्यात आणि एकूण धावा त्याने खर्च केल्यात त्या म्हणजे अद्यापपर्यंत फक्त 5। काय गोलंदाजी केली आहे, त्याच्यामुळे बंटीदादा आणि पंकजजी विठ्ठल तेलंगे नवरत्न तेल लावतो जास्त, ठंडा कूल लगाव नवरत्न तेल। नवनीत देशमुख खुश असतील आपल्या संघाच्या प्रदर्शनाने। इथे मात्र समीर लांगीचे आउट झाल्यानंतर सुसाट सुटलेला वारू, 30 धावा 2 ओव्हरमध्ये होत्या आणि 3 ओव्हरचा खेळ रोशनजी संपता धावा धावफलकावर फक्त लागल्यात, त्या म्हणजे 49 आणि 50 धावांचं आव्हान असेल ते म्हणजे
आर्य नक्ष 11 या संघाला। ऐकूया डीजे मास्टरला। अनिकेत 11 या संघाला 50 धावांचं आव्हान असेल, 5 षटकांमध्ये सरासरी 10 असेल। पुढचा सामना पंकजी लगेच याच संघाचा आहे, टॉस करायचा ना लगेच पंकज देसाई। पुढचा सामना संभवी 11चाच आहे। ओके चालेल चालेल चालेल। आता हा पुढचा सामना होईल तो म्हणजे आर्या लायन्स अजयजी अधिकारी आणि रितेशजी नामदार यांचा संघ विरुद्ध चेतन तेलंगे यांचा संघ चेतन कन्स्ट्रक्शन। आपण टॉस साठी यायचं आहे, मी थांबतो तुम्ही थांबू नका, पाहत राहा अनुभवत राहा SPL चा हा जबरदस्त थरार। आपण ऐकूया आमचे मार्गदर्शक वरिष्ठ भाऊ ते म्हणजे दिनेशजी जाधव यांची आवाज। आमचे जे मंडप डेकोरेटर्स आहेत त्यांना विनंती असेल की आपण लगेच फ्लड लाईट्स चालू करायचे आहेत। चला टॉस साठी आर्या लायन्स आणि चेतन कन्स्ट्रक्शन आपण टॉस साठी लगे। हॅलो थँक्यू निलेश, 50 धावांची आवश्यकता आहे। अनिकेत 11 संघाचा 12 खेळाडू इथे यायचे। संभवी 11 विरुद्ध अनिकेत 11 या दोन संघादरम्यान ही तर महत्वपूर्ण अशी लढत इथं आपल्याला पाहायला मिळते। विजयासाठी एकंदरीत 5 षटकात आमचे स्कोरर आम्हाला तुषार सांगतायत। 50 धावा धावफलकावर आल्यात, विनंती असेल दोन्ही संघाच्या क्षेत्ररक्षणाला फलंदाजांना की प्रत्येक षटकाला 5 मिनिटं म्हणजे 5 षटकं हे म्हणजे 25 मिनिटात संपली पाहिजेत। फलंदाज पाठवा। तर लाईट्स इथे मात्र ऑन होत आहेत, शिंदे डेकोरेटर्स कडून आपल्याला अतिशय जबरदस्त असं इथे आयोजन पाहायला मिळते। लाईट्स ऑन होत आहेत आणि खेळाडूंना मात्र खेळण्यासाठी इथे मात्र थोडीशी दिक्कत होते। एक 2 मिनटं तरी थांबावं लागेल कारण एक एक इथे लाईट चालू होते। अनिकेत 11 विरुद्ध संभव 11 या दोन संघादरम्यान इथं मात्र ही लढत इथं आपल्याला पाहायला मिळते। सुधागड प्रीमियर लीग वर्ष 2023 वर्ष 11 इथे मात्र डे नाईटची स्पर्धा दुसरा दिवस या सामन्यांची आपल्याला पाहायला मिळते। थोडस इथे मात्र खेळण्यासाठी व्यत्यय येतोय, विजयासाठी एकंदरीत इथे आव्हान आहे।
लाइट्स इथे मात्र ऑन होत आहेत आणि थोडंस खेळाडूंना इथे व्यत्यय येतोय. सर्व लाइट्स चालू झाल्याशिवाय इथे मात्र खेळाडूंना खेळाडू खेळू शकत नाही. थोडंस व्यत्यय मात्र या सामन्यामध्ये येते. पंच अतिशय चांगली आपली भूमिका पार पाडतात या संपूर्ण सामन्यामध्ये आपण पाहतोय. डीजे मास्टर च्या माध्यमातून एक सुंदर असं गीत प्रेक्षकांच्या भेटीला जावं अशी विनंती करतो. डीजे मास्टर असेल की नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. निलेश नाईक आपली वाट पाहतायत. इथे मात्र चौकार खेचलाय. चेंडू मात्र अप्रतिम तटवलाय तो म्हणजे स्क्वेअर लेग च्या दिशेने. इथे मात्र चेंडू बॅटची खडा घेऊन जातोय. इथे मात्र झेल व्हायला पाहिजे होता परंतु प्रयत्न फसतोय आणि एक धाव इथे मात्र अनिकेत इलेव्हन संघाच्या खात्यामध्ये येते. धाव फलकावर धावा येत आहेत. त्या पाच धावा अनिकेत इलेव्हन संघाच्या संभवी इलेव्हन संघाच्या विरोधात खेळताना संभवी इलेव्हन संघाने 49 धावा म्हणजे विजयासाठी 5 षटकात 50 धावांचं आव्हान इथे ठेवले. षटकामागे 10 सरासरी राखून फलंदाजी करायची आहे ती म्हणजे अनिकेत इलेव्हन संघाला. पहिल्या षटकाचा खेळ प्रगती पत्रावर असताना निलेश नाईक आणि आपण पाहतोय अनिल कोळी हे सुमधुर असं या हे आवाज इथे मात्र समालोचन कक्षामध्ये आहेत. थोडस कान मंत्र येताना दिसतोय गोलंदाजाला. नाणेफेकीचा कौल इथे होते तर नाणेफेकीचा कौल इथे होते. आर्या राईन्स विरुद्ध चेतन कंस्ट्रक्शन
इथे मात्र सोयरे चेंडू पंच इथे मात्र अतिथी कक्षाच्या दिशेने इशारा करतात की हा चेंडू सोयरे आहे आणि अवंतर स्वरूपाची एक धावाची भर पडते धाव फलकात, ते म्हणजे अनिकेत इलेव्हन संघाच्या सहा धावा धाव फलकावर चेंडू तटवला, चेंडू इथे मात्र जातोय पॉइंट क्षेत्ररक्षण वेधून सीमारेषेच्या बाहेर डीप पॉइंटच्या दिशेने डीजे तर बाळाराम गायकवाड इथे मात्र अतिथी मंचावर येऊन स्थानापन्न झालेत. अतिशय चांगली कामगिरी एसपीएल साठी त्यांची प्रत्येक वर्ष मी पाहतो. दरम्यान निर्धाव चेंडूचे सामना इथे सांगता होते सन्मानित दत्त शिडावस्कर यांच्या शुभ हस्ते या सामन्याचा नाणेफेक होते. चेतन कंस्ट्रक्शन विरुद्ध आर्या लाईन्स या संघादरम्यान याच्यानंतरचा होणारा सामना पुढचा सुद्धा चेंडू हा सुद्धा निर्धाव चेंडू षटक क्रमांक एक ची समाप्ती होते आणि दहा फलकावर धावा आल्या तेव्हा अनिकेत इलेव्हन संघाच्या आमच्या स्कोर आम्हाला सांगतात का एक षटकांती दहा धावा म्हणजे जी सरासरी पाहिजे होती ती राखण्यात यश मिळाले अनिकेत इलेव्हन संघाला. डीजे आपण पाहतोय अप्रतिम असा सामना आजच्या दिवस रात्र सामन्यांमधला दुसरा सामना इथे आपल्याला पाहायला मिळते. नाणेफेकीचा कौल निलेश जी कोणाच्या बाजूने लागलाय? चेतन कंस्ट्रक्शन संघाने नाणेफेक जिंकले आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले तर आमंत्रित केले ते म्हणजे तर पालीवरून आशिष सोनावणेजींच्या या सामन्यासाठी शुभेच्छा आल्यात. सूरज देशमुखसाठी या शुभेच्छा आल्यात. त्यांना मनापासून मी धन्यवाद देतो. तर आर्या लाईनच्या सर्व संघ खेळाडूंना विनंती असेल की त्यांनी कृपया स्टेजच्या डाव्या साईडला यायचंय. आर्या लाईनचे सर्व खेळाडू संकेत जी वागोसकर आपली वाट पाहतात आपले संघनायक. दरम्यान निर्धाव चेंडू जे सांगता होते या चेंडूवर मात्र धाव काय मिळू दिले नाही. अप्रतिम अशी गोलंदाजी इथं पाहायला मिळते तेव्हा संभवी इलेव्हन संघाच्या गोलंदाजीकडून पाच षटकात एकंदरीत 50 धावांचं आव्हान आहे अनिकेत इलेव्हन संघाला. ते अनिकेत इलेव्हन संघ हे आव्हान कसं पार पाडतोय ते मात्र इथं पाहणं आवश्यकाचं ठरेल. निलेश नाईक आणि अनिलजी कोळी हे सुमधुर असे आवाज समालोचक कक्षामध्ये इथे हजर आहेत. तर नक्कीच इथे मात्र सुरेख चेंडू फटका त्याने लगावला कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येणार चेंडू फेकणार तो पण ते एक धाव फलंदाजाने इथं पूर्ण केले आणि अनिकेत इलेव्हन संघाच्या खात्यामध्ये एक धाव वाढते. धाव फलकावर 11 धावा लागल्यात त्यामध्ये अनिकेत इलेव्हन संघाच्या. राकेश आवासकर 7-8 पळणचा रन. हा चेंडू तटवलाय चेंडू सीमा पार जातोय यात काही शंका नाही. चेंडू जातोय गगनभेदी गगनचुंबी षटकार. डीजे जावं लागते फलंदाज मात्र बाद होते अनिकेत इलेव्हन संघाला बसलेला हा धक्का पहिला धक्का. डीजे
घमासान होतं कारण पाच समालोचक फाईव्ह स्टार समालोचन या समालोचन कक्षामध्ये होतं. आपण पाहिलं तर मयुरेश कांबळे, त्याच्यानंतर अलंकार, निलेशजी नाईक, मी दिनेश जाधव आणि अनिल कोळी हे पाच समालोचक आपल्याला पाहायला मिळेल. दरम्यान सोयरे चेंडू जे सांगता होते एक धावेची भर पडते, धावफलक हलतोय. इथे मात्र अठरा धावा इथं झाल्यात, त्यामध्ये अनिकेत इलेव्हन संघाच्या. इथे मात्र आज सुरेख चेंडू निर्धाव चेंडूची सांगता होते. चेंडू फलंदाजा तटवायचा होता, तो म्हणजे काऊ कॉर्नर झोन मध्ये, परंतु प्रयत्न पुन्हा फसतोय आणि दरम्यान निर्धाव चेंडूची सांगता होते. हा सामना अटीतटीचा होणार यात काही शंका नाही, कारण दोन्ही संघ अतिशय तुल्यबल आहेत. संभवी इलेव्हन विरुद्ध अनिकेत इलेव्हन या दोन संघादरम्यान याच्या दिवस रात्र स्पर्धेची दुसरी लढत इथे मात्र रक्ताने दिसते. पुन्हा एकदा हा चेंडू उजव्याच्या कप्पास बाहेर, पंचांनी स्वैर घोषित केले आणि अवांतर स्वरूपात इथे मात्र एका धावेची भर पडते. धावफलकावर 19 धावा आल्यात. एकंदरीत विजयासाठी 5 षटकांमध्ये 50 धावांची आवश्यकता होती अनिकेत इलेव्हन संघाला. संभवी इलेव्हन संघाने 49 धावा धावफलकावर लावल्या होत्या, परंतु भेदक मारा इथं मात्र पाहायला मिळते, तो म्हणजे संभवी इलेव्हन संघाचा. हो, असुरे एक फटका, चेंडू सीमा पार जातोय की जेल होतोय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे आणि इथे मात्र जेल सुटतोय, चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. डीजे थँक यू डीजे. धाव फलकावर 25 धावा आल्यात आणि विजयासाठी एकंदरीत अजून इथे चेंडू शिल्लक आहे, तो म्हणजे 18, म्हणजे 2 षटकांचा खेळ संपलाय. उर्वरित 3 षटकांमध्ये 18 चेंडूमध्ये इथे 25 धावांची आवश्यकता आहे ते अनिकेत इलेव्हन संघाला, तर विरुद्ध खेळताना संभव इलेव्हन संघाच्या. तर गोलंदाजी धुरा सांभाळणारा गोलंदाज संभव इलेव्हन संघाकडून, गोलंदाजाचं नाव सूरज. सूरज यहाँ पर बागडोर संभालेंगे गेंदबाजी की. निलेश नाईक हिंदीचा एक जबरदस्त आवाज इथे मात्र समालोचन कक्षामध्ये आहे. तर 18 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. गोलंदाज इथे मात्र सज्ज झालाय सूरज. चेंडू इथे बॅटची कडा घेऊन गेला होता, परंतु इथे मात्र थोडा प्रयत्न करायला पाहिजे होता, फलंदाज बाद होऊ शकला असता. परंतु एक धाव इथे अनिकेत इलेव्हन संघाच्या खात्यामध्ये येते. 26 धावा धावफलकावर लागल्यात. विजयासाठी 24 धावांची गरज आहे. सुधागड प्रीमियर लीग 2023 वर्ष 11 आणि डे नाईटची स्पर्धा ही रात्र दुसरी या स्पर्धेतली प्रेक्षकांच्या भेटीसाठी आहे. पुन्हा एकदा इथे मात्र निर्धाव चेंडूचे सांगता होते. बॅटची कडा घेऊन गेला होता चेंडू, परंतु इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल संभव इलेव्हन संघाच्या क्षेत्ररक्षकाकडून. सामन्यामध्ये आता मात्र चुरस निर्माण झाले. ओहो, पुन्हा सुरेख चेंडू, निर्धाव चेंडूची लगातार इथे सांगता होते. जबरदस्त अशी गोलंदाजी संभव इलेव्हन संघाकडून पाहायला मिळते. तर अनिकेत इलेव्हन संघाच्या गोलंदाजांना मात्र इथं थांबण्यात अशी आलंय ते संभव इलेव्हन संघाच्या गोलंदाजांना. धावा करत ही मात्र 27वी धाव अनिकेत इलेव्हन संघाच्या खात्यामध्ये जोडते. व्हाईट चेंडूची इथे मात्र सांगता होते आणि सामना हा अटीतटीचा होणार यात काही शंका नाही निलेशजी, कारण दोन्ही संघ तितक्याच ताकदीचे. शेवटच्या चेंडूपर्यंत सांगू शकत नाही कोणता संघ इथे विजय होईल. दरम्यान पुन्हा इथे निर्धाव चेंडूची सांगता होते.
जबरदस्त अशी गोलंदाजी जखडून ठेवलंय अनिकेत इलेवन संघाच्या गोलंदाजांना. इथे मात्र थोडासा कानमत्र येतोय, थोडस बातचीत दोन फलंदाजांमध्ये इथं पाहायला मिळते. ऋतिकला मात्र चेंडू समजत नाही. पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू, पुन्हा निर्धाव चेंडू जे सांगता होते. ऋतिकला इथं मात्र जखडून ठेवण्यात संभव इलेवन संघाच्या या गोलंदाजाला मात्र यश आलंय. जबरदस्त अशी गोलंदाजी, चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. ऋतिक आपण पाहिलं पीएल मध्ये ज्याला बायसिकल इथं प्रदान करण्यात आली, मॅन ऑफ द सिरीजचा जो मानकरी होता त्या ऋतिकला इथं मात्र उभं ठेवलंय गोलंदाजाने. आणि षटक क्रमांक इथं 3 समाप्ती होते आणि 3 षटकाखेर अनिकेत इलेवन संघाची धावसंख्या इथे आले 27 धावा. आता चेंडू शिल्लक आहेत ते 12 आणि विजयासाठी गरज आहे ती फक्त 23 धावांची. हॅलो, याच दरम्यान आपण सर्व सूचना बघूया. सर्व जे लाईव्ह चॅट आज आपण सुधाकर प्रीमियर लीगच्या 2023 दुसऱ्या या दिवसाच्या निमित्ताने शिवा सर आपण पाहतोय. अनेकांनी खूप छान डीजे ऑपरेटिंग, चांगली कॅमेरा वर्क, टेलिकास्ट टीमसाठी शुभेच्छा आल्यात आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्ससाठी सुद्धा योगेश दिवेकर साहेबांकडून शुभेच्छा आल्यात. अप्रतिम वक्तृत्व, समय सूचकता, अचूक शब्दशेख, आदरणीय निलेश नाईक साहेब आणि दिनेशजी आपलं खूप खूप सुंदर समालोचन. अशी दिनेशजी आपण पाहिलं, हरिभक्त पारायण, सचिनजी पठारे यांचं या व्यासपीठावर आगमन झालंय. आमचं लक्ष नाही त्यांच्याकडे, खरं तर आम्ही या मॅच मध्ये मग्न झालोय कारण 8:30 सामना आहे. 12 चेंडू मध्ये विजयासाठी 23 धावांची गरज आहे. डीजे अतिशय चांगल्या सगळ्या कमेंट्स लाईव्ह चॅटिंग आपल्याला बघायला मिळते आणि हे सर्व या SPL मुळे शक्य होतं. या सुधागड प्रीमियर लीगचं मनपूर्वक आपण हार्दिक आभार व्यक्त करूया. तर इथे मात्र 12 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 12 चेंडू 23 धावांची गरज येते अनिकेत इलेवन संघाला. संभव इलेवन संघाची गोलंदाजी अप्रतिम झाली. सूरजने अप्रतिम अशी गोलंदाजी केली. याच्या आधी षटकात 2 धावा फक्त दिल्या त्याने, एक वाईटच्या स्वरूपात आणि एक धाव ती म्हणजे फलंदाजांनी इथे मात्र बॅटने काढली होती. जबरदस्त अशी गोलंदाजी इथे पाहायला मिळाली संभव इलेवन संघाच्या गोलंदाजाकडून. इथे मात्र गोलंदाज सार्थक ठकुरे सज्ज झालाय. हा सुरेख चेंडू इथे मात्र एक मोका आहे, फलंदाज इथे मात्र बाद होतोय आणि ऋतिक नकातेला तंबूचा रस्ता दाखवलाय, फलंदाज मात्र बाद. ठीक आहे, ऋतिकला की ही धाव होऊ शकत नाही. तर इथे मात्र अटीतटीचा सामना आहे. निलेशजी आपण पाहताय सामन्याचं टेन्शन आपण एवढा घेतलाय. ओ सुरेख चेंडू इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु एक धाव इथे मात्र घेण्यात आली आहे ती म्हणजे अनिकेत इलेवन संघाच्या रुपेश यांच्याकडून. धावफलकात बदल इथे मात्र होते. आमचे स्कोरर इथे आम्हाला सांगतायत की धावफलकावर 28 धावा धावफलकावर आल्यात. बावीस धावा अजून पाहिजेत विजयासाठी अनिकेत इलेवन संघाला. तर गोलंदाजीचा अप्रतिम मारा होतोय मैदानामध्ये. अनिल कोळी या पर चने लेके आहे. चना खावर घोळ जैसी ताकत बढाओ, या पर विकेट का पतन. इथे मात्र फलंदाज विठ्ठलला तंबूचा रस्ता दाखवलाय. डीजे
28 धावा विजयासाठी 22 धावांची गरज आहे उर्वरित 8 चेंडू मध्ये। तर बंटी धुमाळ यांचं या व्यासपीठावर आगमन होते, त्यांना विनंती असेल की त्यांनी अतिथी मंचावर स्थानापन्न व्हावं। बंटी शेठ धुमाळ नक्कीच। मयूर देशमुख आम्हाला सांगतायत की बंटी शेठ धुमाळ इथे मात्र व्यासपीठावर येत आहेत। आठ चेंडू आणि 22 धावांची गरज असताना हा इथे मात्र निर्धाव, इथे मात्र पंच एक धाव आहे का? नाही धाव नाहीये, कोणती धाव या चेंडूवर नाहीये। इथे मात्र अजून 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि विजयासाठी 22 धावांची गरज आहे। ते म्हणजे अनिकेत इलेव्हन संघाला 7 चेंडू आणि 22 धावा, मोठे फटके इथे मारावे लागतील अनिकेत इलेव्हन संघाला। ओहो इथे मात्र फलंदाज होते, चेंडू बॅटची कडा घेऊन जातो, इथे अनिकेत इलेव्हन संघाचा फलंदाज तंबूत परततोय। डीजे पारितोषिक नवनीतजी देशमुख यांच्याकडून आले। इथे मात्र 6 चेंडूचा खेळ शिल्लक आणि विजयासाठी गरज आहे ती 22 धावांची। तर गोलंदाज स्वप्नील सुतार आणि फलंदाज इथे मात्र राम वारे आणि रुपेश गायकवाड। 6 चेंडू आणि 22 धावा, 6 चेंडू 22 धावा, अंतिम षटक इथे मात्र प्रगतीपथावर आहे। पंच आपली भूमिका चोखपणे पार पाडतायत या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहतोय। रामवारेच्या बॅटमधून निघालेला चेंडू इथे जात आहे, तो म्हणजे स्क्वेअर लेगच्या दिशेने एक धाव घेतले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाज इथे मात्र बाद होते धावबादच्या स्वरूपात। डीजे रामवारे बाद होतोय। आता मात्र 5 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे। फलंदाज वासुदेव रामची जागेने जात आहे मैदानामध्ये। 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि विजयासाठी 21 धावांची इथे मात्र गरज आहे। चला कोणत्या प्रकारे वेळ देऊ नका, लवकरात लवकर हा सामना चालू करा। निर्धारित 5 षटक 25 मिनिटात टाकायचे आहेत, हे अंतिम षटक आहे। प्रत्येक षटकाला 5 मिनिट हे गोलंदाजाला देण्यात येतील। वासुदेव इथे मात्र वासुदेव बाद होतोय असं वाटतंय। वासुदेव बाद होते, वासुदेवचा जो पाय आहे तो स्टंपला लागलाय आणि इथे मात्र फलंदाज हिट विकेट बाद होते वासुदेव। डीजे
थैंक यू डीजे। तर चार चेंडू 21 धावांची गरज, मोठे फटके मारावे लागते अनिकेत लेव संघाच्या फलंदाजांना, चार मोठे फटके आणि आपल्या संघाला इथे मात्र विजय संपादन करून देतील। चार चेंडू 21 धावा, इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसतोय, एकच धावावर समाधान मानावं लागते। इथे मात्र तीन चेंडू तथा 20 धावांची गरज आहे, तीन चेंडू मध्ये 20 धावांची गरज। या सामन्यावर संभव इलेव्हन संघाने आपली पकड मात्र इथं निर्माण केली आहे। इथे मात्र पंचांकडे अपील करताना बादचे, परंतु पंचांनी इथे मात्र अपील फेटाळले, दोन चेंडू आणि दोन चेंडू आणि 20 धावांची गरज, केवळ औपचारिकता या सामन्यातली बाकी आहे असं म्हणावं लागेल निलेशजी। दोन चेंडू आणि 20 धावा अनिकेत इलेव्हन संघाला पाहिजेत। इथे पुन्हा एकदा सुरू एक चेंडू आणि केवळ औपचारिकता या सामन्यातले शिल्लक आहे, एक चेंडू आणि 20 धावा, अशक्य प्राय अशी गोष्ट, परंतु क्रिकेटमध्ये कोणतीही गोष्ट अशक्य अशी नाहीये। पप्प्या यांनी इथे मात्र चहाची व्यवस्था केली आणि इथे फलंदाज मात्र बाद होते आणि इथे अनिकेत इलेव्हन संघ पूर्णपणे पराभूत होतोय। तर संभव इलेव्हन संघानं या सामन्यामध्ये पकड निर्माण केले आणि विजय संपादन केलाय। निलेश नाईक सरांना विनंती असले की त्यांनी याच्यानंतरचा सामना आपण समालोचन करायचं आहे। तर या सामन्यासाठी मॅच द मॅचचे पार्श्वभूमी जाते सार्थक ठकुरे यांनी तब्बल एक षटकामध्ये